सध्या पावसाचे दिवस आहेत, बघता बघता ऑक्टोबर महिना कधी समजणार नाही, आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांनाच म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांच्या शेवटच्या कार्यकर्त्याला देखील मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करावं लागणार आहे. उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचंय महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागांच्या संदर्भात, ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील, त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा. हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडस कदाचित दोन ताकदीचे उमेदवार असतील, एकाला तिकीट मिळेल एका पक्षाला, दुसऱ्याला मिळणार नाही, त्याला लगेच नाराज न होता थोडस त्यांनी पण समन्वय त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आताच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की फार चांगला अर्थसंकल्प दिलाय. महिलांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, त्याच्यामध्ये आमच्या मुली असतील, त्याच्यामध्ये आमच्या माता असतील, त्याच्यामध्ये आमच्या भगिनी असतील, त्या सगळ्यांना ह्या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींना, मातांना, भगिनींना सांगायचं, आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की त्याच्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल, पहिल्यांदा 21-60 होतं, लगेच 21-65 केलं. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड याला बाकीचं काही आता उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही. असं जास्तीत जास्त कसं सुसह्य होईल, माझ्या माता भगिनींना जास्त हेलपाटे मारावे लागणार नाही. मला कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगायचं की ही योजना आपण प्रत्येकाने प्रयत्न करून त्या भगिनींच्या पर्यंत पोहोचवायची, त्या मातेच्या पर्यंत पोहोचवायची. आणि ही पोहोचवत असताना कुठेही कुणी गडबड करत असेल, काही पैसे मागत असेल, काही वेगवेगळे प्रकार करत असतील, तर ह्याला अजिबात थारा देता कामा नये, त्याबद्दल अतिशय कडक भूमिका ह्या आपल्या महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे.